राम राम शेतकरी बंधूंनो, मी आहे मदन आणि टेक्नोसावी चॅनलवर मी आपलं स्वागत करतो. तर मी आज तुमच्यासाठी एक खुशखबरी घेऊन आलेलो आहे. नुकतंच झी मराठीने किसान अभिमान नावाचं ॲप लॉन्च केलेलं आहे. या ॲपद्वारे आपण आपल्या शेतमालाची मोफत विक्री करू शकतो किंवा इतर मालाची आपण खरेदी देखील करू शकतो. तर आज आपण शिकूयात की कशा पद्धतीने आपण आपल्या मालाची खरेदी विक्री ऑनलाईन करू शकतो. इतर ॲप्सच्या माध्यमातून जर आपल्याला खरेदी विक्री करायची असेल तर त्याला काही आपल्याला पर्सेंटेज द्यावं लागतं. तर जी मराठीने तयार केलेल्या या ॲपद्वारे आपण खरेदी विक्री केली तर आपल्याला अजिबात असं कुणाला काही द्यायची गरज नाही. चला तर पाहूयात कशा पद्धतीने आपण खरेदी विक्री करू शकतो. मित्रांनो, सर्वात प्रथम प्ले स्टोअरवरती जा आणि या ठिकाणी वरती किसान अभिमान नावाचं ॲप सर्च करा. या ठिकाणी सर्च केल्यानंतर किसान अभिमान दिसेल पा. या ठिकाणी झी मराठीवरती दिसतं आहे आपल्याला, या ठिकाणी झी मराठी किसान अभिमान. तर मी या ठिकाणी इन्स्टॉल केलेलं आहे, त्यामुळं मी ओपन करतो ॲप. आता ॲप घेतल्यानंतर या ठिकाणी आपण सुरुवातीला झी मराठी किसान अभिमान सुरुवातीला आपण मला विक्री करायची आहे पा. या ठिकाणी काय काय ऑप्शन दिसत आहेत आपल्याला. शेतकरी, ग्राहक, घाऊक आणि किरकोळ विक्रेते यांना जोडणारे डिजिटल व्यासपीठ, ऑनलाईन बाजारपेठ. मला खरेदी करायची आहे, आपण खरेदी पण करू शकतो शेतकऱ्यांकडून डायरेक्ट ॲपवरून. त्याचबरोबर आपण विक्री पण करू शकतो, काही शोधू शकतो शोधायचे असेल काही माल तर. आणि सुरुवात आपण इथं प्रथम आपले प्रोफाईल एडिट करा यावरती क्लिक करायचं आणि आपलं पूर्ण इथं नाव वगैरे, संपर्क क्रमांक, आपला पत्ता टाकायचा, गाव वगैरे. मग आपण ज्या वेळेस या ठिकाणी आणि माहिती साठवा म्हणायचं, माझी उत्पादने, तर उत्पादनं भरायची या ठिकाणी. तर आपण ज्या वेळेस ही संपूर्ण माहिती भरू आणि एखादं पीक आपल्याला विकायचं असेल तर ते आपण या ठिकाणी टाकल्यानंतर आपला पत्ता, मोबाईल नंबर वगैरे समोरच्याला दिसतं, तो आपल्याशी संपर्क करून आपलं पीक घेऊ शकतो. तर मी या ठिकाणी माझं पूर्ण पत्ता टाकलेला आहे पा. मी आहे या ठिकाणी ऑप्शन आहे शेतकरी, पहिलं शेतकरी, किंवा आपण विक्रेता असाल तर विक्रेता करायचं, वाहतूकदार, ग्राहक, सगळ्या पद्धतीचे या ठिकाणी ऑप्शन्स आहेत. तर मी शेतकरी म्हणून या ठिकाणी टाकलं. माझं नाव आडनाव मदन सोजे, व्यवसायाचे नाव इथं जलस्तार आहे तेवढंच भरा, बाकी भरायची आवश्यकता नाही. भरायचं असेल तर आपण व्यवसायाचं नाव पण भरू शकतो. त्यानंतर संपर्क क्रमांक दुसरा असेल, मोबाईल क्रमांक तर दुसरा, घरचा पत्ता वगैरे हे ऑप्शनल आहे, पिन कोड. नंतर जलस्तार आहे ते कंपल्सरी आहे भरणं. गाव, राज्य, जिल्हा, तालुका, विभाग. तर माझी उत्पादने, इथं मी आता पपई विकण्यासाठी, माझ्याकडं पपई आहे तर मी पपई या ठिकाणी टाकलं. आणि इथं माहिती साठवावर गेल्यानंतर माहिती माझी फिल झाली. त्यानंतर आपलं प्रथम प्रोफाईल तयार करा. प्रोफाईल झालं. आता मला विक्री करायची आहे. आता आपण शेतकरी आहोत तर आपण विक्री करू, उत्पादने विका या ठिकाणी. आता जे विकायचे आहे त्या उत्पादनाचे नाव भरा. आता मी या ठिकाणी पपई आहे माझ्याकडं तर मी पपई असं करतो या ठिकाणी. आता इथे मराठीमध्ये पण आपण भरू शकतो. इथं आलं ऑप्शन पा, पपया. आता या ठिकाणी उत्पादनाचं नाव लिहिल्यानंतर या ठिकाणी युनिट भरायचं आपल्याला, कोणत्या भावानं विकणार आहोत, पर किलो का पर क्विंटल. तर मी या ठिकाणी पा पर के जी केलं, मी के जी, पर के जी. आता दर प्रति के जी आपल्याला काय भाव पाहिजे, आता पपईचा काय भाव पाहिजे मला. तर या ठिकाणी मला असं जास्त भाव टाकून ठेवतो मी, 40 रुपये पर के जी. आता जास्त पण टाकून ठेवायचा नाही की कोणीच आपल्याला कॉन्टॅक्ट करणार नाही. तर जो भाव चालू आहे त्या भावानं आपण टाकू शकतो. आता किती उपलब्ध आहे आपल्याकडे, तर माझ्याकडे 100 केजी, 1000 केजी, 1000 किलो माझ्याकडे पपई उपलब्ध आहे.
आणि जर आपल्याकडे आपल्या पपईचे फोटो असतील तर वरती पाहिजे अपलोड फोटो असं आपण या ठिकाणी फोटो आपले पण अपलोड करू शकतो, आणि नसेल तर आपोआप सिस्टीमद्वारे पण या ठिकाणी फोटो अपलोड होतो. आता कंप्लीट झालं माझं, आता भरा. आता माहिती भरली आहे मी, आता उत्पादन यादीमध्ये आता माझं आलं. आता या ठिकाणी वरतीच दाखवते या ठिकाणी, हे पहा, मदन सोजे शेतकरी आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर जालना महाराष्ट्र. आता जालन्यावरून कोणाला पपई घ्यायची असेल तर तो मला या ठिकाणी संपर्क करू शकतो. आता आपल्याला ज्यावेळेस शोधायचं उत्पादन, आता हे झालं आपण आपलं उत्पादन भरलं, आता मला एखादं उत्पादन शोधायचं, तर इथे वरती दिसतंय महाराष्ट्र जालना, इथं बदल करा दिसतं उजव्या बाजूला या ठिकाणी, इथं बदल करावर क्लिक करतो मी. आता इथे जालना, मला समजा इथं मी भरलेलं आहे की जालन्याचं मला उत्पादन पाहिजे, जालना महाराष्ट्र जालना. तर जालनामध्ये कोणकोण आहेत विक्री करणारे, तर हे माहिती साठवा आपल्याला सर्च करण्यासाठी. आता इथे मी शोधलं, समजा पप्पाया कोणाकोणाकडे आहेत जालन्यामध्ये, पप्पाया, ओके, शोधतोय मी, पहा मीच आहे. दोन्ही पण जालन्यामध्ये कोणी पप्पाईचं पीक भरलेलं नाही या ठिकाणी, म्हणून माझंच दाखवतं. आता या ठिकाणी उदाहरणार्थ दुसरं पीक मी शोधू शकतो, गहू. उदाहरणार्थ गहू, आता गहू गहू शोधला मी तर पहा गहूमध्ये दोन जण आहेत, पहा पिराजी बाला भाऊ नेमाने शेतकरी, कुठलाय हा, सामनगाव जालना. त्याच्यानंतर हा खाली पण आहे एक, याने भाव नाही टाकलेला, डायरेक्ट कॉल आपण करू शकतो, याला कॉल करून विचारू शकतो. त्यानंतर हा आहे आनंद काशीनाथ काकडे शेतकरी, ह्याचा कॉन्टॅक्ट नंबर आहे जालन्याचाच आहे हा पण. आता याच्यावर आपण क्लिक केल्यानंतर इथे ऑप्शन येतं पहा, कॉल, कॉल करा. कॉल केला की याला डायरेक्ट कॉल लागतो आणि आपण याचा भाव पण विचारू शकतो किंवा आपण स्वतः भाव टाकू शकतो. अशा पद्धतीने मित्रांनो आपण किसान अभिमान ॲपद्वारे आपल्या मालाची विक्रीही करू शकतो आणि दुसरं म्हणजे आपण स्वतः विकत घेण्यासाठी पण हे ॲप खूप उपयोगी आहे. तर आपण विक्रीदार असो किंवा खरेदीदार, दोन्ही प्रकारे आपण हे ॲप वापरू शकतो. तर मित्रांनो जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.